नमस्कार, इयत्ता 10वी, विषय इतिहास, पाठ 3, उपयोजित इतिहास। उपयोजित इतिहास मध्ये आपण उपयोजित इतिहास म्हणजे काय 3.1 आणि 3.2 उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन इथपर्यंत आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम उपयोजित इतिहास म्हणजे काय याची संकल्पना, याची व्याख्या आपण बघूयात। तर भूतकाळात घडून गेलेल्या चांगल्या आणि वाईट गोष्टींच्या मदतीने वर्तमान व भविष्यकाळाला कशी दिशा देता येईल याचा विचार म्हणजे उपयोजित इतिहास होय। इतिहासाचा अभ्यास हा आजच्या पिढीसाठी कसा याचा उपयोग होईल याद्वारे आपण बघणार आहोत। उपयोजित इतिहास म्हणजे जनांसाठी इतिहास। इतिहासाविषयी अनेक गैरसमज झालेले आहेत। उदाहरणार्थ, इतिहास हा फक्त इतिहासकारांसाठीच असतो, इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच तो असतो, दैनंदिन जीवनामध्ये इतिहासाचा काही उपयोग होत नाही किंवा हा विषय आर्थिकदृष्ट्या उपयोगी नाही, इत्यादी इत्यादी। पण या सगळ्यांवर मात करीत इतिहासाचा संबंध हा लोकांच्या वर्तमानाशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जनांसाठी इतिहास होय। परदेशामध्ये अनेक विद्यापीठांमध्ये जनांसाठी इतिहास या विषयातील अभ्यासक्रम शिकवले जातात। आपल्या भारतामध्ये बंगळुरू येथे हे सेंटर आहे। येथील विद्यापीठामध्ये सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग आहे। तिथे या विषयातील प्रकल्प व संशोधनाचे काम चालते। यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे भूतकाळातील घटनासंबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते आणि त्या ज्ञानाचा उपयोग वर्तमान व भविष्यकाळामध्ये कसा होईल याचा विचार म्हणजे इतिहास। याचाच अर्थ काय मुलींनो, पूर्वी ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याचा उपयोग वर्तमान काळात कसा करता येईल हा आपल्याला इतिहास हे शिकवत असतो। एक उदाहरण मी तुम्हाला सांगते की 150 वर्ष आपल्या देशावर इंग्रजांनी राज्य केले। तोपर्यंत आपण गुलामगिरीत होतो, अनेक प्रकारे त्यांनी आपल्यावर अत्याचार केले, अन्याय केले, हा सगळा इतिहास आहे। मग त्यांना इथून पाठवण्यासाठी, त्यांना इथून हकलून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य उठाव झाले आणि आपला देश स्वतंत्र झाला। आज आपण स्वातंत्र्य उपभोगतोय, हक्क आणि कर्तव्य शासनाने आपल्याला दिलेली आहेत, हा झाला वर्तमान काळ। पण भविष्य काळातही आपल्या देशावर कोणी वाईट नजरेनं पाहणार नाही यासाठी आपले सैन्य कटिबद्ध आहे। म्हणजेच भूतकाळातील घटनेचे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते आणि त्याचा उपयोग वर्तमान व भविष्य काळामध्ये कसा करता येईल याचा विचार म्हणजे उपयोजित इतिहास। अजून एका उदाहरणाद्वारे मी तुम्हाला समजावून सांगते। सध्याचं उदाहरण घ्या कोरोना। कोरोना प्रथम चीनमध्ये आला आणि नंतर त्याचा प्रसार हा जगभर झाला। मग कोरोना त्यांच्या देशातून जाण्यासाठी म्हणून त्यांनी काय काय केलं, तर लॉकडाऊन केलं, रस्ते सॅनिटाईज केले, सगळ्यांना सॅनिटायझेशन कसं करायचं याचं प्रशिक्षण दिलं। यामुळे त्यांचं प्रमाण तिथलं कोरोनाचं कमी झालं। हा झाला इतिहास, हा भूतकाळ झाला। पण त्याचा प्रसार आपल्याकडे आता अधिक आहे। मग आपण काय करतोय की चीनप्रमाणेच आपण लॉकडाऊन केलेला आहे, त्यानंतर सॅनिटायझरचा वापर आपण अधिक करतोय, वारंवार हात धुतोय, हे सगळं आपण करतोय। वर्तमान काळात आपण हे सगळं करतोय आणि त्याबरोबर भविष्य काळातही हे जे प्रमाण आहे ते कमी व्हावं म्हणून आपण त्याचं नियोजन करतोय। यालाच अनुसरून वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यासाठी भूतकाळातील या सगळ्या घटना आपल्याला दिशा देतात, आपल्या दिशादर्शक असतात। उपयोजित क्षेत्रामध्ये केवळ तज्ज्ञ व्यक्तीच नव्हे तर सर्वसामान्य लोकही त्याच्यामध्ये सहभागी होत असतात।
संग्रहालये, प्राचीन स्थळे यांना भेट देणारे पर्यटक या नात्याने त्यांचा सहभाग खरं तर महत्त्वाचा आहे. पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहासाची आवड निर्माण होते. आपले गड आणि किल्ले बघा. गड किल्ले ही आपली पर्यटन स्थळे आहेत, ती आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. पण जेव्हा आपण प्रत्यक्षात तिथे जातो, तो इतिहास आपण अनुभवतो, तो इतिहास आपण बघतो, त्याचा अभ्यास करतो, तेव्हाच आपल्याला खरी इतिहासाची जाणीव होत असते. पुढे आपण बघणार आहोत की इतिहास संशोधन पद्धती 3.2. इतिहास म्हणजे भूतकाळ. वर्तमान हा भूतकाळावर अवलंबून असतो. प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान संचयाचा स्वतंत्र इतिहास असतो. त्या अनुषंगाने विषयाच्या संशोधनामध्ये इतिहासाची संशोधन पद्धती ही आपल्याला उपयोगी ठरत असते. इथे आपण एक वेब बघतो, इथे एक आपण आकृती बघतोय. इतिहास संशोधन पद्धती कुठल्या कुठल्या पद्धती आहेत या? तर तत्वज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग व धंदे व व्यापार, व्यवस्थापन शास्त्र, कला आणि मानव्य ज्ञानशाखा या एकूण 7 इतिहासाच्या संशोधन पद्धती आहेत. यांच्याद्वारे इतिहास आपण कसा शिकतोय ते आपण बघणार आहोत. पहिला आकडा आहे त्यातला तत्वज्ञान. कोणताही विषय घ्या, त्या विषयासंबंधी एखादा विचारवंत आपले विचार मांडत असतो. एक उदाहरण मी तुम्हाला देते की भारतातील लोकशाही पद्धती हे एक तत्वज्ञान आहे. मग तो एक विचारही आहे, म्हणजे ती कोणी निर्माण केली, तिची मूल्य कोणती आहेत, ती केव्हा अस्तित्वात आली, हा अभ्यास म्हणजे तत्वज्ञान. या तत्वज्ञानाची भाषा जी आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. त्याचा इतिहास कसा आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. इतिहास तो तत्वज्ञान मांडणारे विचारवंत जे आहेत त्यांचा अभ्यासही आपण समजून घेतला पाहिजे. पुढे दुसरा आकडा आहे विज्ञान. रोज नवीन शोध लागत असतात, माणसाच्या गरजा वाढत आहेत. गरजा वाढल्या की पर्यायानं शोध हे लागत असतात आणि त्याचा संबंध हा विज्ञानाशी असतो. मी उदाहरणाद्वारे तुम्हाला हे सांगते. उदाहरणार्थ अग्नीपूर्वी आधी मानवाने दगडावर दगड घासून अग्नी निर्माण केला आणि मग त्यावर तो अन्न शिजवू लागला. त्याच्या आधी तो कच्चे अन्न खात असे. मग अग्नीचा शोध लागला, मग चूल आली, स्टोव, गॅस आणि आता काय तर सूर्यचूल. ही सगळी विज्ञानाची रूपं आहेत. इतिहासामधून विज्ञान माणूस शोधत आला. दुसरं उदाहरण सांगते, चाकाचा शोध. आधी मानवाने काय केलं की वरून त्याने ते लाकडाचा ओंडका जो आहे तो फेकला. तो फेकला कसा, तर तो घरंगळत तो खाली खाली आला आणि मग त्याच्या लक्षात आलं की इथून वरून खाली जर आपण ढकललं तर चाकाप्रमाणे तो घरंगळत आहे. याचा अर्थ इथूनच चाकाचा शोध लागला आणि आपल्या जीवनाला वेग आला. म्हणजेच या शोधांमागील कारण परंपरा, कालक्रम शोधून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान आपल्याला उपयोगी पडले. आता दुसरं पुढे काय बघतोय आपण, तर मोबाईल, संगणक यांच्यामध्ये पण सतत बदल घडत असतात, नवीन नवीन व्हर्जन येत असतात. म्हणजे विज्ञानाचा हा शोध कुठे पुढे वाढतो, की आपल्या गरजा वाढल्या की आपले शोध वाढतात. म्हणजे विज्ञानाच्या इतिहासाचं हे एक उदाहरण आपल्याला घेता येईल. पुढे तिसरा आकडा आहे तंत्रज्ञान. कृषी उत्पादन यातही अनेक बदल झाले. हे तंत्रज्ञान आहे. पूर्वी नांगरणी, पेरणी ही कामं जी आहेत शेतामधली माणूस स्वतः करत होता बैलांच्या मदतीने. पण त्याच्यामध्ये नवीन शोध लागले, मग तो यंत्राद्वारे हे सगळं करायला लागला. विज्ञान आणि तंत्रज्ञान या खरं तर नाण्याच्या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. वस्तूचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादीमध्ये पण बदल होत गेले आणि नवीन नवीन शोध यातून पुढे लागायला लागले. एक उदाहरण मी तुम्हाला देते की पूर्वी मानव दगडी हत्यारे वापरत होता, त्याला अश्मयुगीन मानव असं म्हटलं जायचं. पण नंतर त्याच्यामध्ये त्यानं शोध लावला. दगडी हत्यारं जाऊन तिथे धातूची हत्यारे आली, ती निर्माण झाली. म्हणजेच विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रगतीचे प्रक्रियेचे यांत्रिकीकरण झाले. इथे तंत्रज्ञान विकसित झाले
आणि म्हणून आज आपण तंत्रज्ञानाचाही अभ्यास करणं आवश्यक आहे मुलींनो, हे लक्षात घ्या. पुढे आहे चौथा आकडा, उद्योगधंदे व व्यापार. उद्योगधंदे आणि व्यापारामुळे मानवी समाजातील परस्पर व्यवहाराचे क्षेत्र हे विस्तारलेले आहे आणि यामुळेच सांस्कृतिक संबंधाचे जाळही विकसित होत गेले. अनेक उत्पादने आपल्या देशामध्ये तयार होतात, ती आपण बाहेरच्या देशात पाठवतो, म्हणजेच काय तर आयात आणि निर्यात होत असते. सध्या आपण चिनी वस्तू वापरण्याचं टाळतोय, त्याच्यावर आपण बहिष्कार घालतोय, अनेक लोकांनी त्याची होळी केलेली आहे त्यासाठी. किंवा इंग्रज आपल्या देशामध्ये मसाल्याच्या पदार्थाचा व्यापार करण्यासाठी आले आणि ते साम्राज्यवादी बनले. हे एक व्यवस्थापन आहे, हे एक मॅनेजमेंट आहे. यानंतर बाजार व व्यापार यांचे स्वरूप बदलले. शहरांमध्ये उद्योगधंदे कारखाने अधिक व्हावे म्हणून अधिक झाले म्हणून ग्रामीण भागातील लोक शहराकडे वळले, त्यांचं स्थलांतर झालं. परिणामी काय झालं तर यातून मानवी नात्याचे स्वरूप बदलले, विभक्त कुटुंब निर्माण झाले, समाजरचना बदलली. हा सगळा प्रवास समजण्यासाठी सांस्कृतिक घडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था इत्यादीचा हा आपल्याला अभ्यास करावा लागतो. दुसरं म्हणजे उद्योगधंद्याचं जर आपण पाहिलं तर आजचं स्वरूप बघा की ऑनलाईन शॉपिंग सध्या आपण हे सगळं करतो आहे. हे उद्योगधंद्याचं बदलतं रूपच आहे, हा व्यापार हे बदलतं रूपच आहे. घरात बसून आपल्याला सगळ्या गोष्टी मिळत आहेत, हे उद्योगधंदे आणि व्यापार यांचं बदलतं रूप आहे. पुढचा आहे आकडा, पाचवा आकडा, व्यवस्थापन शास्त्र. उत्पादनाची साधने, मनुष्यबळ, उत्पादन प्रक्रिया, बाजार, विक्री यांची व्यवस्थापन यांचं व्यवस्थापनाची म्हणजेच व्यवस्थापनाची एक साखळी तयार झालेली आहे. म्हणजेच काय तर भूतकाळामध्ये ही यंत्रणा कशी आणि आता कशी हे समजून, तेव्हा कशी होती आणि आता कशी आहे हे समजावून घेणं आपण गरजेचं आहे. भूतकाळातील या यंत्रणेमध्ये आपण बदल करून नवीन व्यवस्था म्हणजेच मॅनेजमेंट आपण करू शकतो. भूतकाळातील इतिहास आपण पाहिला या क्षेत्रामध्ये आणि मग आपण त्याच्यामध्ये काय बदल भविष्य काळामध्ये वर्तमान काळामध्ये करू शकतो ही मॅनेजमेंट आहे. पुढे आहे कला. विविध कला यांचा उगम हे समजून घेणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ गायन ही एक कला घेतली आपण, तर गायन कला म्हणजे पूर्वीचे गायन, त्यांचा सूर, ताल, लय, गायनाचे विविध प्रकार ही एक कलाशैली आहे. त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये आणखी त्यांचा विकासाचा क्रम जर आपण समजावून घेऊ शकतो, मग वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक या सगळ्या परंपरांच्या आधाराने त्या कलेमध्ये आपण विकास करून घेतो. दुसरं उदाहरण देता येईल शिल्पकला. दगडावरील कोरीव काम म्हणजे शिल्पकला, हे सगळं पूर्वी होतं. मग त्याच्यामध्येही आज वेगवेगळे अनेक बदल घडून आलेले आहेत. हे सगळे इतिहास अभ्यासाच्या दृष्टीनंच हे सगळे बदल झालेले आहेत, हा आपल्याला इतिहासाच्या अभ्यासाद्वारे हे सगळं समजू शकतं. यासाठी आपण कलेचा अभ्यास केला पाहिजे. पुढचा आहे मानव्य ज्ञानशाखा. मुलींनो, मानव्य ज्ञानशाखा म्हणजे इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या सगळ्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास यांचा इतिहास आपण समजावून घेणं आवश्यक आहे. थोडंसं अवघड वाटतंय ना हे. तर इतिहास म्हणजे काय तर भूतकाळातील गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. पुरातत्व म्हणजे काय तर भौतिक साधनांचा जो अभ्यास आहे त्याचा इतिहास आपण पाहिला पाहिजे. समाजशास्त्र मानवी समाजरचनेचा अभ्यास केला पाहिजे. मानवशास्त्र म्हणजे काय तर मानवाची उत्क्रांती, डार्विनने हा सगळा शोध लावलेला आहे, मग तेव्हापासूनची मानवाची स्थिती ती आजपर्यंतची, ह्या सगळ्या विकासाचे टप्पे अभ्यासणं म्हणजे मानवशास्त्र. राज्यशास्त्र पूर्वीची शासनव्यवस्था, आत्ताची शासनव्यवस्था. अर्थशास्त्र म्हणजे देशाचं अर्थकारण. या ज्ञानशाखांचा उगम व विकास यांचा इतिहास समजावून घेणे हा या ज्ञानशाखांच्या अभ्यासाचा एक भाग आहे. याचा इतिहास समजून घेण्यासाठी मानव ज्ञान शाखांचा अभ्यास करणं गरजेचं आहे.
आता याच्यामध्ये वैश्विक पसारा म्हटलेला आहे. मग वैश्विक पसारा म्हणजे काय? तर विश्वातली प्रत्येक गोष्ट म्हणजे सजीव आणि निर्जीवसुद्धा त्यात आले हं. मग जगाची उत्पत्ती कशी झाली, पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, तिचे सृष्टीचक्र कसे आहे, मानवी जीवनासंबंधीची मिथके काय आहेत, मिथके त्यांनी म्हटले. तर मिथके म्हणजे काय? तर पुराणातली ज्या काही गोष्टी आहेत त्या कपोल कल्पित कथा आपण म्हणतो, मौखिक कथा आपण म्हणतो, की त्याला कुठला आधार नाही आहे अशा कथा, देवासंबंधीच्या कथा, देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी केलेले यज्ञ, या पूजाविधी यामध्ये विकास झालेला आहे. यामागे तत्त्वज्ञान शोधत गेले. या विविध शाखांमधील विविध शाखांच्या विकासाला तत्त्वज्ञानातील सिद्धांताचा पाया आहे. इतिहासाच्या या आधारेद्वारे आपण या सगळ्या वाटचालीचे आकलन करून घेऊ शकतो. 3.3 उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ घटक पाहणार आहोत. आपण आपला इतिहास जाणून घेणं का आवश्यक आहे? या प्रश्नाचे उत्तर उपयोजित इतिहासात मिळते. आपल्या पूर्वजांचे कौशल्य, तंत्रज्ञानातील प्रगती याचे मूर्त रूप म्हणजे आज उपलब्ध असलेले ऐतिहासिक अवशेष. हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. आपण चांगल्या स्थितीमध्ये पुढील पिढीसाठी जतन करणं आवश्यक आहे. आपण इतिहास का शिकावा याचेच उत्तर उपयोजित इतिहासात मिळते. कारण भूतकाळाचा अभ्यास करून वर्तमान व भविष्यकाळात आपण त्याचा वापर करतो. खरं तर आपल्या पूर्वजांनी मूर्त आणि अमूर्त अशा दोन परंपरा निर्माण केल्या आहेत. त्याबद्दल आपल्या मनात कायम कुतूहल असते, आस्था प्रेम असते, आणि म्हणून या उगमाचा आपण अभ्यास केला पाहिजे. उदाहरण घेतलं तर शिवरायांनी अनेक किल्ले बांधले. हे किल्ले म्हणजे आपला सांस्कृतिक वारसा आहे. ती आपली संपत्ती आहे. तिचं जतन करणं, जोपासना करणं हे आपलं काम आहे. आणि आपण हे जर वर्तमानात केलं तरच भविष्यातील लोकांना हा इतिहास माहिती समजेल, हो की नाही? म्हणजेच काय? तर इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन, मार्गदर्शन असेच उपयोजित इतिहासाचे वर्णन आपल्याला करता येईल. यानंतर बघणार आहोत आपण 3.4 सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन. मुलींनो, आपल्याला हा जो वारसा आहे हा आपल्या पूर्वजांनी दिलेला आहे, त्याचं जतन आपल्याला करायचं आहे. या वारसा व्यवस्थापनाचे दोन भाग पडतात, एक सांस्कृतिक आणि दुसरा नैसर्गिक वारसा. या नैसर्गिक वारसामध्ये तो भाग आपण नंतर बघू. सुरुवातीला पाहूयात सांस्कृतिक वारसा. सांस्कृतिक वारशाचे पण दोन भाग पडतात, मूर्त सांस्कृतिक वारसा आणि अमूर्त सांस्कृतिक वारसा. मूर्त म्हणजे काय? तर जे आपण पाहू शकतो, जो आपल्या डोळ्यासमोर येऊ शकतो, त्याला आपण स्पर्श करू शकतो, त्याला म्हणायचं आहे मूर्त. याच्यामध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे पुढचा मूर्तमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश होतो. तर एक प्राचीन स्थळे. प्राचीन स्थळे म्हणजे काय? तर जी आपली पूर्वीची मंदिरे आहेत, लेणी आहेत, विविध चर्च आहेत, सगळी प्राचीन स्थळे आहेत. ऐतिहासिक वास्तू. ऐतिहासिक वास्तू म्हणजे काय? तर आपल्या इथे शनिवारवाडा, लाल महल, पर्वती, त्याच्यानंतर तुम्ही आग्र्याचा ताजमहल पाहिला, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऐतिहासिक वास्तूमध्ये येतात. ऐतिहासिक वस्तू, पेशवेकालीन वस्तू, शिवकालीन वस्तू यांचं जतन केलं जातं, ते संग्रहालय त्याचं आहे. या ऐतिहासिक वस्तू झाल्या. हस्तलिखित, काही गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या लिपीमध्ये हस्तलिखित म्हणून ठेवलेल्या, जतन केलेल्या असतात, तोसुद्धा एक आपला सांस्कृतिक वारसा आहे. शिल्प. शिल्प ही दगडावर कोरीव काम केलेलं असतं, लाकडावर कोरीव काम केलेलं असतं, तर तो शिल्प हाही एक आपला वारसा आहे. त्यानंतर विविध चित्र. या चित्रांद्वारे पण आपल्याला मूर्त
सांस्कृतिक वारसा म्हणजे काय हे समजू शकतो। त्यानंतर आपण पाहतोय अमूर्त सांस्कृतिक वारसा। अमूर्त सांस्कृतिक वारसा यामध्ये काय आपण बघणार, तर सगळ्यात महत्त्वाचं काय तर एक मौखिक परंपरा आणि त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा। मौखिक परंपरा म्हणजे काय, तर जेव्हा लिपी नव्हती त्या काळामध्ये मौखिक हे सगळं पुढे 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 जतन होत गेलेलं आहे। उदाहरणार्थ विविध स्तोत्र पाठांतर, त्यानंतर वेदपठण हाही भाग याच्यामध्ये होऊ शकतो। यानंतर पारंपरिक ज्ञान, चित्रकाराचा मुलगा आहे तो चित्रकारच होणार। सोनार लोहार ज्याचं दुकान आहे त्याचा मुलगा ही दुकान उघडूनच व्यवसाय करणार। म्हणजे हे सगळं पारंपरिक ज्ञान आहे, प्राचीन आहे हे सगळं ज्ञान, ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमण होत असतं। सणसमारंभ साजरे करण्याची सामाजिक पद्धत आणि धार्मिक विधी। सणसमारंभ आपण विशिष्ट ऋतूमध्ये विशिष्ट सण आपल्याकडे साजरे करण्याची पद्धत आहे। भारतामध्ये वेगवेगळे धार्मिक सणही साजरे केले जातात, कारण वेगवेगळे धर्माचे लोक आपल्या देशामध्ये राहत असतात। कला सादरीकरणाच्या पद्धती, विविध कला आहेत। उदाहरणार्थ वारली पेंटिंग आहे, वारलीचं आदिवासी कला आहेत। त्याच्यानंतर पाहिलं तर लोककला आहेत, आपल्या महाराष्ट्रामध्ये लावणी ही लोककला आहे, ही पूर्वीपासून ही पुढे पुढे चालत आलेली आहे। पंजाबमध्ये गेलात तर भांगडा आहे। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहू शकतो। त्यानंतर आपण येतोय पुढे तो भाग म्हणजे नैसर्गिक वारसा। निसर्गाकडून हा वारसा आपल्याला मिळालेला असतो। निसर्गातील जैव वैविध्याचा विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेत केलेला असतो। याच्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो, एक प्राणी, दोन वनस्पतीसृष्टी, तीन प्राणी व वनस्पती यांच्या अस्तित्वासाठी असणाऱ्या परिसंस्था, भूरचनात्मक वैशिष्ट्ये। याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात प्राणी। प्राणी ज्यावेळेला पृथ्वीच्या निर्मितीच्या काळातील परिस्थिती ही वेगळी होती, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे। नैसर्गिक वारसा नष्ट होताना आपल्याला दिसतोय, आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय तर वाढती लोकसंख्या। लोकसंख्याची वाढ झपाट्यानं होतीये, आणि मग या सगळ्या लोकांच्या गरजा भागवण्यासाठी घरे बांधणे, वाहतुकीची साधने तयार करणं किंवा इतर काही जी काही साधनं ती सगळी, मग ह्या गरजा लोकांच्या गरजा भागवण्यासाठी जंगलतोड होतीये। पर्यायाने जंगलामध्ये राहणारे प्राणीही आता दिसत नाही आहे। प्राण्यांच्या प्रजाती ह्या कमी होताना दिसत आहेत, नष्ट झालेल्या आहेत, लोप पावलेल्या आहेत। त्याचं उदाहरण म्हणजे डायनोसॉर। डायनोसॉरसारखा महाकाय प्राणी त्याची प्रजातीच पूर्णपणे नष्ट झालेली आहेत, नामशेष झालेली आहे, आणि म्हणून तो प्राणी आज आपल्याला दिसत नाही आहे। दुसरा आहे वनस्पतीसृष्टी। ह्या तर नाश सतत होतो आहे, आपण बघतो आहे त्याचा विनाश होतो आहे हे आपल्याला माहिती आहे, पण या वनस्पतीसृष्टी म्हणजे पर्यावरणाचं आपण रक्षण केलं पाहिजे। त्यानंतर प्राणी व वनस्पती यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था। परिसंस्था म्हणजे काय, सगळेजण एकमेकांवर अवलंबून असणं। परिसंस्था जैविक आणि अजैविक घटक या दोन्हींमध्ये होणारी आंतरक्रिया म्हणजे परिसंस्था होय। मग जैविक म्हणजे काय, तर वनस्पती प्राणी सूक्ष्मजीव यांचा समावेश त्यात होतो। आणि अजैविकमध्ये काय, तर हवा पाणी खनिजे माती यांचा समावेश होत असतो। कारण सजीवांना जीवन जगण्यासाठी नेहमी अजैविक घटकांचा उपयोग होत असतो, किंबहुना अजैविक घटकांशिवाय जैविक घटकांची वाटचाल ही अशक्यच आहे, आणि म्हणून ही परिसंस्था आपण जपली पाहिजे। उदाहरणार्थ शेती, शेतीसाठी जे पीक वरती येत आहे हे कशावर अवलंबून आहे, तर कसदार माती, त्याला लागणारं पाणी, त्याला लागणारी हवा, स्वच्छ हवा, हे सगळे
अजैविक घटक आहेत आणि ही पूर्णपणे एकमेकांवर अवलंबून आहेत आणि म्हणून आपण पर्यावरणाचं रक्षण करणं खूप गरजेचं आहे. पर्यावरणाचं रक्षण करणं ही आपले कर्तव्य आहे, ही आपली एक नैतिक जबाबदारी आहे, ते आपल्याला पार पाडलीच पाहिजे. याच्यामध्ये अजून एक आपण पाहणार आहोत, ते म्हणजे काय तर आपला भारत देश, भारत याला आपल्याला नैसर्गिक वारसा लाभलेला आहे. पर्वत, नद्या, डोंगर, त्यानंतर ह्या इत्यादी रूपातून तो वारसा जपणं आवश्यक आहे. हा वारसा आपण जतन केला पाहिजे, या वारशाचे संवर्धन व्हावे म्हणून युनेस्कोनं, जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्व ही जाहीर केलेली आहे. मुलींनो, युनेस्को ही जागतिक संघटना आहे. शांतता, जागतिक शांतता आणि मानवी कल्याण या हेतूने ही संस्था स्थापन झालेली आहे. या युनेस्कोने जागतिक वारशाच्या या पदासाठी पात्र ठरणारी काही स्थळे, परंपरा यांची यादी जाहीर केलेली आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर मुंबईतील शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनल्स, इंग्रजांनी बांधलेलं हे टर्मिनल्स भव्य दिव्य असं आहे आणि हा जागतिक वारसा आहे. तसेच महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटरंगातील कास पठार हे जागतिक वारशाच्या यादीमध्ये नोंद केलेलं आहे. हे आपल्या महाराष्ट्रातील आहे आणि म्हणून आपल्याला त्याचा अभिमान हा असलाच पाहिजे. काही गोष्टी मी इथे उदाहरणादाखल तुम्हाला देते, ते म्हणजे भारतातील नैसर्गिक वारसा स्थळे. एक, काझीरंगा. काझीरंगा कुठे आहे तर आसाम राज्यामध्ये, आणि हे काझीरंगा उद्यान आहे ते एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर केवलदेव राष्ट्रीय उद्यान राजस्थानमध्ये हे आहे आणि पक्षी अभयारण्य म्हणून ते प्रसिद्ध आहे. मानस वन्यजीव अभयारण्य भूतान आणि भारताच्या सीमेवर असं हे आहे आणि या ठिकाणी विविध प्राणी आहेत, विविध पक्षी आहेत आणि त्याचा आनंद लोक बघण्याचा आनंद घेत असतात. कास पठार, सातारा जिल्ह्यातील हे कास पठार विविध रानफुलांसाठी प्रसिद्ध आहे. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगालमध्ये विविध व्याघ्रांसाठी, वाघांसाठी इथे विविध उपक्रम, प्रकल्प हे राबवले जातात आणि त्यासाठी ते प्रसिद्ध आहे. अर्थातच यांचे जागतिक वारसा यादीमध्ये या सगळ्यांचं अढळ स्थान आहे. यानंतर आपण पाहतो आहे सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे जतन व संवर्धन. मुलींनो, पहिला आकडा आहे यातला वारसा स्थळाचे मूळ स्वरूप न बदलता जतन व संवर्धन करणे. आणि जर या नैसर्गिक या वारसा स्थळाचे जर आपण बदल केला यांच्यामध्ये तर तो इतिहास राहणार नाही आणि म्हणून हा इतिहास आपण जपला पाहिजे. स्थानिक समाजाची जडण घडण, मानसिकता व वर्तमानातील आव्हाने, स्थानिक लोकांच्या अपेक्षा याचा आढावा घेणे. जिथे वारसास्थळे आहेत तिथल्या लोकांची स्थानिकता किंवा मानसिकता ही पूर्णपणे बदललेली असते. त्या वारसास्थळासाठी, त्या वारसास्थळावर त्यांचं अतिशय प्रेम असतं आणि म्हणून या लोकांची मानसिकता बदलणं हे एक मोठं आव्हान आहे. सांस्कृतिक वारसास्थळाचे जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी आपण कार्य केलं पाहिजे आणि त्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांचे नियोजन केलं पाहिजे. स्थानिक लोकांना या प्रकल्पामध्ये सहभागी करून घेता येतं. आपल्याला स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन मिळते आणि मग आपोआपच अशा उद्योग व्यवसायांना चालना देण्यासाठी चालना मिळावी यासाठी पद्धतशीर नियोजन करणं हे गरजेचं आहे. आज आपण इथे थांबूयात. पुढच्या तासाला आपण बघूयात
संबंधित वारसा व्यावसायिक स्थळे आणि क्षेत्रे दड्याखालचा अभ्यास हा तुम्ही करायचा आहे. धन्यवाद.